पर्यटकांच्या सेवेत नेरळ माथेरान नेरळ अशी डोंगर कपारीतून नागमोडी वळण घेत शीळ फुकणारी राणी नेहमीप्रमाणे मान्सून काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. 10 जून 2023 पासून 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत ही सेवा बंद राहणार आहे. तर या काळात अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा आपल्या नियोजित वेळेनुसार पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. परंतु नेरळ माथेरान अशी पर्यटक आणि चिमुरड्यांची आणि अबालवृद्धांची आवडती मिनी ट्रेन आता काही महिने विश्रांती घेणार असल्यानं पर्यटकांचा मात्र हिरमोड झालाय. रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ख्याती दूरवर आहे. समुद्र सपाटीपासून 2636 फूट उंचीवर हे पर्यटन स्थळ वसलं आहे. या पर्यटन स्थळी येण्यासाठी मध्य रेल्वेची मिनी ट्रेन आहे. नेरळ माथेरान या 21 किलोमीटर अंतरावर ही मिनी ट्रेन धावते. या मिनी ट्रेनच्या आकर्षणामुळे पर्यटक आपल्या परिवारासह येथे येत असतात. मिनी ट्रेन लहानग्यांच्या आवडती असल्यानं त्या ट्रेनला टॉय ट्रेन अर्थात माथेरानची राणी असं सुद्धा म्हणतात. 21 किलोमीटरमध्ये नागमोडी वळण घेत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात. काही पर्यटक मिनी ट्रेनमध्ये सफर करण्यासाठी माथेरानला येतात. त्या पर्यटकांची आवडती मिनी ट्रेन 10 जून पासून बंद ठेवली जाणार आहे. मध्य रेल्वेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे जाहीर केलंय. डोंगर भाग असल्यानं पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असते. काही वेळा अतिवृष्टी तर सतत मुसळधार पाऊस यामुळे घाट सेक्शनमध्ये काही ठिकाणी भूस्खलनही होऊ शकतं. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षा कारणास्तव ही मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलाय. सकाळी 8:50 आणि 10:35 नेरळहून माथेरानकडे आणि दुपारी 2:45 आणि 4 माथेरानहून नेरळकडे जाणाऱ्या 2 अपडाऊन मार्गाच्या गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलंय. मात्र अमन लॉज ते माथेरान या 2 किलोमीटर अंतरावरील मिनी ट्रेन शटल सेवा आपल्या नियोजित वेळेनुसार पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे. दरम्यान प्रत्येक शनिवारी प्रवाशांव्यतिरिक्त रिकामे रॅक घेऊन नेरळ माथेरान मार्गावर मिनी ट्रेन धावणार आहे. ही गाडी घाट सेक्शनमध्ये उद्भवणारी कामं करण्यासाठी धावणार आहे. तर शनिवार आणि रविवार वगळता दररोज मालगाडी या मार्गावर धावणार आहे. ही मालगाडी सकाळी 7 नेरळहून सुटेल आणि 10:40 माथेरान येथे पोहोचेल. तर दुपारी 12:25 माथेरानहून सुटेल तर दुपारी 4:30 नेरळ येथे पोहोचेल असं मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ.